सध्या नाना पाटेकर मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे तनुश्री दत्ता प्रकरण. या प्रकरणात आत्तापर्यंत नाना पाटेकर यांनी मौन धारण केलं होतं, पण आता मौन सोडत ते पत्रकार परिषद घेणार होते. यामुळे नाना काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पण नानांची पत्रकार परिषद रद्द झाली आहे. पाहूया काय विषय हा. 2008 साली हॉर्नोके प्लीजच्या सेटवर नानांनी आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला होता. तेव्हापासून नानाविरुद्ध तनुश्री हा वाद चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी नानांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस बजावली, तर तनुश्रीनेही नाना पाटेकर यांच्याविरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या विषयाला घेऊन नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद बोलवली. माझ्या वकिलाने मला काही पण बोलण्यास नकार दिला आहे, म्हणून मी काही बोलणार नाही, असं ते या परिषदेत म्हणाले. सोबतच जे सत्य आहे ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया दिली. पहिल्यांदा मी मराठीत सांगतो तुम्हाला, मला माझ्या टीमनी वकिलांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही चॅनलशी बोलायचं नाही, त्यामुळे मला खरंच बोलता येत नाही, नाही तर मी 4 दिवस आधी बोललो असतो. मेरे वकील ने कहा है पूरी टीम ने कि किसी भी चैनल से बात मत करो, नहीं तो मैं हमेशा आपसे मिलते रहता हूँ, तो मुझे कोई दिक्कत नहीं थी, लेकिन उन्होंने जब कहा है तो मुझे ये करना पड़ेगा. सो विल प्लीज पार्डन मी फॉर दैट. ये 10 साल पहले जो बोला था वही बोला. क्या बोलना, कल जो सच था वो आज सच है, आज जो सच है वो कल सच ही रहेगा, वो तो बदलते नहीं रहे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.